65 वर्षामध्ये जे काम नाही केलं आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये 10 वर्षामध्ये आमच्या थोडं आम्ही काम केलेलं या ठिकाणी आहे. जनताचा पूर्ण विश्वास आहे मोदीवर. लातूर जिल्ह्याला येणाऱ्या 5 वर्षामध्ये काम सुरू पाणी येणार. एकेकाळी काँग्रेसच्या मातब्बरांचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमध्ये भाजप हॅट्रिक मारणार का हा प्रश्न आहे. माझ्यासोबत भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे आहेत, त्यांनाच आपण थेट विचारूया. काय सांगाल इतर मतदारसंघांमध्ये एक निवडणुकीची धामधूम आहे, चर्चा आहेत, एकमेकांविरोधात विधान आहेत, मात्र लातूरमध्ये तसं वातावरण नाही. भाजप शांततेमध्ये काम करते, काय काय डिफरन्स काय? नाही, आमचं लातूर शहर पहिलंहीपासून शांतच असं वोटिंग करत असतं. पुढं असं काही नाही आहे की धुमधाम असं काही दाखवत नाही. मतदाराच्या मनात आहे जे काय करायचं ते मतदार करत असतो, त्याबद्दल आपण असं काही विचार करू नये त्याच्याबद्दल. दुसऱ्यांदा तुम्हाला उमेदवारी पक्षाकडून मिळालेली आहे, एक टाईम तुम्ही खासदार राहिलेले आहात. येणाऱ्या काळामध्ये लातूरच्या कुठल्या प्रश्नांवर आपण नेमकं काम करणार आहे, आणि गेल्या कालावधीमध्ये कुठल्या प्रश्नावरून आपण काम केलं? आता येणाऱ्या काळामध्ये माझ्या 2-3 कामं राहिलेली आहेत. ते म्हणजे श्याम लातूर जिल्ह्यामध्ये तर 5 वर्षाला 2 वर्ष पाऊस पडत नाही आणि हा अकालग्रस्त हा जिल्हा होतो, म्हणून ह्या जिल्ह्याला कायमस्वरूपी वॉटर ग्रीडच्या माध्यमातून या जिल्ह्याला पाणी कसं येईल असा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जे समुद्राला वाहून जातं पाणी ते लिफ्ट करून आपल्या लातूर जिल्ह्याला पाणी मिळेल, ह्याची आम्ही कालच पंतप्रधान मोदी साहेबांनी त्याचं आम्हाला वचन दिलेलं आहे की लातूर जिल्ह्याला येणाऱ्या 5 वर्षामध्ये कायमस्वरूपी पाणी येणार ठिकाण देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि 100% आदरणीय फडणवीस साहेबांनी या ठिकाणी 1 लाख कोटीची योजना जाहीर केलेली वॉटर ग्रीडच्या माध्यमातून, त्या ठिकाणी ती पाणी ह्या ठिकाणी येईलच. दुसरी गोष्ट आहे की आम्ही या ठिकाणी केंद्रीय विद्यापीठ, त्या ठिकाणी आम्ही केंद्रातलं विद्यापीठ जिथं एक शिक्षण हब आहे लातूर शहर, या ठिकाणी केंद्रीय विद्यापीठ झालं पाहिजे का? झालं पाहिजे. आम्ही केंद्रीय विद्यापीठ या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तिसरी गोष्ट ते आम्ही जो टेंभुर्णी हवे जो आहे टेंभुर्णी ते लातूर हवे हा 4 लेन झाला पाहिजे. हा 4 लेन होण्यासाठी आम्ही आदरणीय गडकरींसाहेबांच्या माध्यमातून आम्ही ह्याची मान्यता पण घेतलेली आहे. त्या काळात तो 4 लेन हवे आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही असे मेन विषय आमच्या ठिकाणी आहेत. बट आत्तापर्यंत जर बघितलं तर इथला पाणी प्रश्न, मग उजनीमधून इथं पाणी आणणं असो, 10-12 दिवस पाणी इथं येत नाही हा सुटू शकलेला नाही. वॉटर ग्रीड तर एकदम लाँग टर्म प्रोजेक्ट आहे, त्याला कितीही कालावधी लागू शकतो, आणि पाण्याच्याच मुद्द्यावर दरवेळेस आश्वासन देण्यात येतं. बिलकुल, आम्ही जलजीवनच्या माध्यमातून आत्ता जवळ 4 हजार कोटीचे कामं केले. डॅममध्ये पाणी नाही तर डॅममध्येच पाणी नाही तर कुठून येणार पाणी असं होतं या लातूर जिल्ह्यामध्ये प्रश्न. आज माझ्या जिल्ह्यामध्ये 4 हजार कोटीची कामं झाली आहेत. तर आम्ही 100% आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की येणाऱ्या काळामध्ये लातूर जिल्हा हा पूर्ण जलयुक्त जिल्हा होईल या ठिकाणी, आणि पूर्ण लोकांना घराला नळाला आणि शेतीला पाणी पुरेल या ठिकाणी आश्वासन. कोच फॅक्टरी वगळता MIDC मध्ये कुठलाही मोठा प्रोजेक्ट हजारोंना रोजगार देऊ शकणार असा आलेला नाही आहे. या संदर्भात तुमचं काय विजन आहे? काय कोच फॅक्टरीबद्दल? MIDC मध्ये कोच फॅक्टरी व्यतिरिक्त कुठलाही भव्य आणि मोठा असा प्रोजेक्ट आत्तापर्यंत येऊ शकलेला नाही आहे. लातूर जिल्ह्यातले तरुण मोठ्या प्रमाणामध्ये संभाजीनगर, पुणे, मुंबई इथं स्थलांतरित होत आहेत. आम्ही मान्य करतो या ठिकाणी ह्याच्या अगोदर अनेक या ठिकाणी माझ्या कार्यकाळामागे अनेक नेते या ठिकाणी होऊन गेलेले, आणि माझ्या कार्यकाळामध्ये रेल्वे कोच फॅक्टरी झाली. मी स्वतःला धन्य मानतो की माझ्या कार्यकाळामध्ये रेल्वे कोच फॅक्टरी केंद्राने दिलेली 4थी फॅक्टरी आहे देशामध्ये. की माझ्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी 1000 लोकांना डायरेक्टली इनडायरेक्टली त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. अनेक ह्या येणाऱ्या काळामध्ये अनेक ह्या ठिकाणी येतील, कारण या ठिकाणी मी बीटलाईन मंजूर करून घेतलेली आहे. अनेक रेल्वे या ठिकाणी सोडतील, त्याठी बीटलाईन म्हणजे रेल्वेचं गॅरेज या ठिकाणी मंजूर करून घेतलं, त्याचं काम चालू आहे. मला एक सांगा, शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील, विलासराव देशमुख असतील, असे शिवराज पाटील चाकूरकर असतील, असे मातब्बर जे काँग्रेसचा हा गड होता, या गडामध्ये आता भाजप कुठल्या स्ट्रॅटजीनी नेमकी हॅट्रिक साधण्याचा प्रयत्न करत आहे, आणि तुमच्यासमोर हे मातब्बरांचा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये नेमकं आव्हान तुम्हाला वाटत नाही का? आता देशमुख तुमच्यासमोर आहे. बिलकुल, आम्ही एवढा काय आम्ही याचा विचार नाही करत. आम्ही आमच्या पूर्ण मोदीसाहेबांच्या कामावर आम्ही जे मोदीसाहेबांनी देशासाठी केलेले जे मोदीसाहेबांना जे आज जे 65 वर्षामध्ये जे काम नाही केलं आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये 10 वर्षामध्ये आमच्या थोडं आम्ही काम केलेलं आहे या ठिकाणी आहे. त्या कामाच्या जोरावर आम्ही मतदारासमोर जात आहोत. कामाच्या जोरावरती या विकसित भारत फक्त मोदीसाहेबच करू शकतात, सुरक्षा भारताची फक्त मोदीसाहेबच करू शकतात, आत्मनिर्भर भारताला मोदीसाहेबच करू शकतात, GDP मोदीसाहेबच करू शकतो. GDP वाढवण्याचा 3र्या स्थानी आणण्याचं काम आमचं मानस आहे. 2024 आणि 2031 मध्ये आमचा भारत देश 3र्या स्थानी येणार आहे GDP मध्ये, आणि महासत्ता बनवण्याचं आमचं स्वप्न, हे सगळ्या
गोष्टी, इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं, सगळ्या गोष्टी या ठिकाणी वाढलेल्या आहेत आमच्या कार्यकाळामध्ये. ज्या 65 वर्षामध्ये ज्या गतीनं काम व्हायला पाहिजे त्या गतीनं काम नाही झालं, ते आम्ही या 10 वर्षाच्या गतीनं काम केलेलं आहे. त्यामुळे जनताचा पूर्ण विश्वास आहे मोदीवर. ज्याला अन्न नाही त्याला अन्न दिलं, ज्याला घर नाही त्याला घर दिलं, ज्याला स्वच्छालय त्याला स्वच्छालय दिलं. अनेक गोरगरिबांच्या, अनेक माता भगिनींच्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून मला सांगावंच वाटतं की बिलकुल मोदीसाहेबांच्या पूर्ण जनता पाठीमागं आहे, आणि मोदीसाहेबांच्या कामाच्या अनुषंगानं मला सांगावंच वाटतं की पूर्ण जग वेड आहे मोदीसाहेबांचं काम पाहून. ज्या गतीनं आमचा भारत देशाची प्रगती होते, मी म्हणतो की मी खूप व्याख्यानासारखं आहे. मला अभिमान वाटतो मोदीसाहेब संघ काम करत असताना, आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त आणि काय 2-4 फॅक्टरी कसं आणता येईल असंही मी प्रयत्न करतो. म्हणजे अमित देशमुख काँग्रेस हे तुम्हाला आव्हान वाटत नाही आहे? बिलकुल आम्ही त्याचं आव्हान घेत नाही. शेवटचा प्रश्न आहे, इथल्या लातूर पॅटर्न हा महत्त्वाचा आहे, मात्र आता तुम्ही राजकीय पॅटर्नसुद्धा बदललेला आहे, त्याप्रमाणेच तरुणांसाठी रोजगारांसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार तो पॅटर्न? बिलकुल, ह्या ठिकाणी तरुणांना ह्या ठिकाणीच रोजगार मिळाला पाहिजे. माझे विद्यार्थी जे बाहेर देशामध्ये जातात, बाहेर देशामध्ये डॉक्टर इंजिनियर होऊन बाहेर देशामध्ये काम करतात, ह्या ठिकाणीच आम्ही आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं की बाहेर देशामध्ये न जाता ह्या ठिकाणी कसाच रोजगार मिळेल यावर आम्ही भर देऊ. लातूरमध्ये ह्या ठिकाणी आम्ही आणि या ठिकाणी या रोजगार कसा मिळेल यासाठी आम्ही एक आत्ताच म्हणलं तुम्हाला की या ठिकाणी सायन्स सेंटर ह्या ठिकाणी झालं पाहिजे या ठिकाणी, आणि या ठिकाणी अनेक आधी 2-3 फॅक्टरी ह्या ठिकाणी आल्या पाहिजेत. कारण पाणी आलं तर सगळ्या फॅक्टऱ्या वाढतील, रोड झालेत, कुठलाही देशाची किंवा एखाद्या पाणी चाललेलं नाही आहे ना सर 5 वर्षाचं. पाणी आलं, आमचं पाणी आलं की इथं ऑलरेडी सगळे उद्योगधंदा वाढण्याचा आमचा पहिला पाण्यावर जोर आहे, त्यासाठी आम्ही पाणी होतो. पहिल्या वर्षामध्ये पाणी नाही आलं तोच ना, मग पाणी आणतोय ना आम्ही. पाणी आणल्याबरोबर ती फॅक्टरी पण होतील ना साहेब. गेल्या 5 वर्षात ते नाही येऊ शकलं, त्याच्या आधी सुद्धा तुमचेच खासदार होते आमच्या कार्यकाळामध्ये. 2014 पासून तुमची आमची चालू होती, पण दुसरं सरकार आल्यामुळे 2.5 वर्ष त्यांनी आमची वॉटरग्रीडची योजना बंद पडली, आम्ही चालू केल्या परत आता वॉटरग्रीड योजना. उजनीतून पाणी आणण्यासंदर्भातली मी त्याच्याबद्दल काय बोललेलं नाही. उजनीतून मी पाणी आणतो म्हणून ह्याच्या अगोदरच्या कोणी बोललं असेल, मी म्हणलेलं नाही. उजनीतून मी पाणी आणतो या ठिकाणी मी देतो म्हणून आम्ही वॉटरग्रीडच्या माध्यमातून बोलते मी पहिल्यापासून. म्हणजे जो लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे हा एकमेव पर्याय असणार आहे लातूरकरांसमोर, दुसरा पर्याय नाही. तोपर्यंत 10 ते 12 दिवस पाणी टंचाई नाही, मी तसं म्हणायचं नाही. आपण आम्ही ह्या ठिकाणी अनेक आम्ही छोटे छोटे डॅम्प आम्ही अडवण्याचा प्रयत्न नदी सरकार करतो आहे, आणि ज्या डॅममध्ये जे गाळ साचले आहे ते गाळ काढण्याचं आम्ही काम करतो आहे. जिथे तिथे खड्डा मारायचा आमच्या गणेशसाहेबाची योजना आहे, मिशन आहे, तिथलं तिथं पाणी कसं मुरेल आणि जमिनीची पातळी कशी वाढेल. अटल भूजल योजने मी लातूर जिल्ह्यात 310 कोटी रुपये मंजूर करेल. पाण्याची पातळी, जमिनीची पातळी, जी पाण्याची वर पातळी कशी आली पाहिजे, या ठिकाणी पाणी जमिनीची पातळी वाढल्यामुळे पाणी कमतरता नाही पडणार. म्हणजे तुमची फक्त वॉटर ग्रीड ही एकमेव योजना आहे शहरासाठी? वॉटर ग्रीडच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे पाणी आणचा आमचा हा 100% हा माणूस आहे, आणि हे करणार, त्याशिवाय इथला पाणी प्रश्न मिटणार नाही. नक्कीच. आपण बघितलं की गेल्या काही वर्षांपासून लातूर शहराला भाजपनीच भाजपचे खासदार लाभलेले आहेत, मात्र पाण्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मतदार राजा कोणाला कौल देतो आणि कोण ज्याला कोणाला कौल दिला हा लातूरचा पाणी प्रश्न सोडवू शकेल का, रोजंदारीचा प्रश्न सोडवू शकेल का, हे बघणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. लोकमतसाठी अमय पाठक, लातूर.